आपण बघणार आहोत भारतातील राष्ट्रीय पुरस्कार तर भारतातील जे राष्ट्रीय पुरस्कार आहेत त्याचे स्थूल मानाने चार गट पडतात पहिला म्हणजे नागरी पुरस्कार दुसरा म्हणजे शौर्य पुरस्कार तिसरा म्हणजे विशिष्ट सेवा पुरस्कार आणि चौथा जे असतात ते अर्जुन पुरस्कार तर सर्वप्रथम आपण बघू नागरी पुरस्कार तर नागरी पुरस्कारातील सर्वोच्च पुरस्कार आहे भारतरत्न जे भारत देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे त्याच्यानंतर येत असतो पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे सर्व एकोणीसशे चोपन्न पासून भारतात देण्यास सुरुवात झालेले आहे दुसऱ्या प्रकारचे जे भारतात राष्ट्रीय पुरस्कार आहे ते आहे एकोणीसशे चोपन्न त्यामध्ये शौर्य पुरस्कारामध्ये जे पहिला येत असतो तो परमवीर चक्र जो भारतातील सर्वोच्च परमता दाखवणारे किंवा जे वीरता दाखवत असतात युद्धात वगैरातनी त्यांना परमवीर चक्र दिलं जात असतं तर भारतात सध्या परमवीर चक्र एकवीस जणांना देण्यात आलेले आहे त्याच्यानंतर या शौर्य पुरस्कारामध्ये महावीर चक्र वीर चक्र अशोक चक्र कीर्ती चक्र शौर्यचक्र यांसारख्या पुरस्कारांचा समावेश होत असतो याशिवाय सेनापदके वायुसेना hm. पदके आणि नौसेना पदके यांचाही समावेश यामध्ये होत असतो त्या व्यतिरिक्त काही विशिष्ट सेवा पुरस्कार असतात यामध्ये परमविशिष्ट सेवा पदक त्याच्यानंतर अतिविशिष्ट सेवा पदक त्याच्यानंतर विशिष्ट सेवा पदक यांचा समावेश होत असतो या व्यतिरिक्त जे अर्जुन पुरस्कार असतात ते खेळ क्रीडा यामध्ये उत्कृष्टता किंवा पारंगता असलेल्या जे व्यक्ती असतात ज्यांना नैपुण्यता हासिल केलेली आहे त्यांना दिला जात असतो अर्जुन पुरस्कार तर अशा प्रकारे भारतातील जे राष्ट्रीय पुरस्कार आहे यांचे ढोबळ मानाने या चार गटात आपण वर्गीकरण करू शकतो तर हे होते भारतातील राष्ट्रीय पुरस्कार